हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री गिरी, तडका किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज संडे स्पेशल मी बनवणार आहे आप्पे। चला तर मग बघूया। चला, आप्प्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडीद डाळ। तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ आपल्याला रायशनचा मोठा पाहिजे, जुना तांदूळ, आणि हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ, तेही आपल्याला एवढं, आणि एक चमचा मेथ्या, हे आपल्याला साहित्य लागणार आहे। आणि आता हे आपल्याला काय करावं लागेल, आता उद्या आपल्याला आप्पे बनवायचे आहेत, तर मग आदल्या दिवशी आपल्याला दुपारी हे तीन वाट्या तांदूळ वेगळे भिजू घालायचे, आणि ही तिन्ही डाळी एकत्र करून भिजू घालायच्या, आणि हे संध्याकाळी मिक्सर वाटं बारीक करून घ्यायचं आहे। तर मी ते आधीच मिक्सर वाटं बारीक करून घेतलेलं आहे, ती तुम्हाला दाखवते। बघा, मी हे रात्रीच भिजवलं होतं, आपलं पीठ किती छान फुगलं या। आता ह्यासाठी आपल्याला लागणारं, त्याच्यात टाकण्यासाठी लागणारे मी तुम्हाला साहित्य दाखवते। कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी, तेल आणि हिंग आणि लसणाची पेस्ट, हे आपल्याला लागणार आहे। हा, आता सर्वप्रथम आपण ह्याच्यात कांदा टाकून घेऊया। त्याच्यानंतर आपण लसणाची पेस्ट, हे कोथिंबीर, आणि आता आपल्याला ह्याच्यात तडका द्यायचा आहे। तर तडक्यासाठी लागणार आहे छोटीशी ही कढई। तर त्याच्यात आपण प्रथम तेल टाकून घेऊया। आता आपण हे तेल गरम करायला ठेवूया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण टाकूया थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे आणि हिरवी मिरची। आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यात थोडासा हिंग टाकू। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकू आणि हे तडका ह्या मिश्रणावरती टाकूया। हे गरम तडका टाकल्यानं काय होते की आपले आप्पे छान क्रिस्पी होतात आणि आतून नरम होतात। तर असं हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं। चला, हे आता गरम झालेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊया। असं आणि मिश्रण हे थोडं थोडं आतमध्ये टाकून घ्यायचं। याला असं आपण 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता आपण ह्याला बघूया। तर बघा, आपले कसे टमाटे आले आहेत। तर आता आपण दुसऱ्या साईडनं पण ह्याला असे पलटून घेऊया।
आता आपले दोन्ही साइड नापे तयार झालेले आहेत। तर आता मी काढून घेते। चला तर मग आपले गरमागरम आपे तयार आहेत, टम फुगलेले आहेत। तर एक विशेष सूचना आहे, यात मी तुम्हाला मीठ सांगायचं टाकायचं सांगायचं विसरले होते, तर तुम्ही चवीनुसार मध्ये मीठ टाकू शकता। तर हे कसं आहे, आपण विशेष करून तर हे लहान मुलांना खूप आवडतात, मोठ्यालाही आवडते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक और शेअर करा। धन्यवाद।